शिवसेना आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काय म्हणाले आमदार संजय शिरसाट पाहूयात. जागा वाटप होऊ द्या ना. कन्नडची जागा असेल तर पश्चिमची जागा सुद्धा भाजप मागते, मग काय करू. म्हणून या जागा वाटपामध्ये कार्यकर्त्याची डिमांड असते, मागत असतात. या मागणीवर निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या नेत्यांना आहे. नेत्याचं स्वतः वाटतं नेत्यांना. माझे कार्यकर्ता तिथं मोठा झाला पाहिजे, पण जेव्हा युतीची बोलणी होईल त्यांनी जर ती जागा सोडून घेतली तर त्यांचा प्रश्न आहे. परंतु जो पण जागा वाटप होत नाही तो पण कोणतीही जागा कोणाला मिळाली हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. यासाठी 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय. तुम्ही ज्या मराठी शाळा होत्या त्या शाळेची जी लावलेली वाट आहे ती आता पुन्हा चांगल्या पद्धतीने आम्ही त्या शाळा पुनर्जीवित करतोय. त्यांना योग्य तो सर्व सन्मान मिळेल असा प्रयत्न करतोय. मराठी भाषेला अभिजित भाषेचा जो दर्जा मिळाला त्याचा खरंच सर्वांनी सर्वच घटकांनी स्वागत केलेलं आहे. परंतु जे पूर्वी सत्तेत होते त्यांनी हे करू शकले नाही आणि आता तेच टीका करतायत. मराठी माणसाचा स्वाभिमान या दर्जामुळे आणखीन उंचावलेला आहे. पंतप्रधान म्हणतात रेवडी संस्कृती बंद करा आणि दुसरीकडे योजना आणायच्या शरद पवारांची मोदींवर टाकत टीका. योजना ह्या सर्वसामान्य माणसासाठी आहेत, हे योजना ह्या आणाव्या लागतात. शरद पवार साहेबांना याची कल्पना आहे. परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेचा एवढा काही बुमरँग हा महाविकास आघाडीवर पडलेला आहे. आता त्यांना दुसरं काही सुचत नाही. आता याच्यातून बाहेर निघायचं कसं यासाठी त्यांचे हे वक्तव्य असतात. परंतु आता जनता जाणते की हे सर्व होऊ शकतं आणि हे घडवण्याचं काम फक्त महाविकास आघाडीच करू शकते असं जे काही संभ्रम होता तो दूर झालाय आणि महायुतीने त्याच्या पुढं जाऊन त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या. इम्तियाज जलील असेल, त्यांचा MIM पक्ष असेल, हा मुळामध्ये निजामाची ही औलाद आहे, निजामाचे पासून झालेली ही उत्पत्ती आहे. म्हणून त्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे आणि म्हणून त्यांना संभाजी महाराज जे या महाराष्ट्राचं वैभव आहे त्यांच्या नावाच्या पाट्या त्यांनी काळाला फासलेलं आहे. त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे तर दाखल झालेलेच आहेत. परंतु जनतेला हे कळून आलेलं आहे की ह्या निजामाच्या औलादीला महाराष्ट्रामध्ये कुठेही उभं राहता कामा नाही. हे स्वतःच्या स्वार्थासाठी हे जो काही लॉंग मार्च काढला होता किंवा जी काही मुंबईपर्यंत रॅली काढली होती ही फक्त आणि फक्त आम्ही आणि आमच्या पाठीराखे किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी यापासून सर्व हिंदू बांधवांनी सुद्धा बोध घ्यायला हवा.